झटपट श्रीमंत होण्याचा नाद काय करायला भाग पडेल याचा काही नेम नाही. क्षणार्धात पैसा कमवण्याच्या नादात चोरीच्या उद्देशाकडे पावलं वळतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्या जातात. त्यात इंटरनेटमुळे सारं काही एका क्लिकवर उपलब्ध झालं असलं तरी त्याचा दुरुपयोगही वाढलाय. याचंच एक धक्कादायक उदाहरण आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घटना आहे मुंबईतील नागपाडा जंक्शन इथल्या एका खाजगी बँकेच्या ATM ची. एक जण ATM मध्ये पैसे काढण्यासाठी आला, मात्र पैसे निघू न शकल्यानं तो ग्राहक निघून गेला. तेव्हा ATM बाहेर दोन मित्र उभे होते. एकाचं नाव होतं रजत आणि दुसऱ्याचं विकास. दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटणाऱ्या होत्या. ATM मधून पैसे आले नाहीत म्हणून ग्राहक वैतागून बाहेर पडताच या दोघांपैकी एक जण आत गेला आणि पैसे घेऊन बाहेर आला. आता तुम्ही म्हणाल, ही लबाडी केली तरी कशी? आता या चोरांची नेमकी मोडस ऑपरेंडी काय आहे तेच जाणून घेऊयात. चंदन आणि विकास या दोघांमध्ये चंदन हा मुख्य सूत्रधार होता. ज्या ATM बाहेर फारशी वर्दळ आणि सुरक्षा नसते असे ATM निवडायचे. चंदन एक दिवस आधी रेकी करायचा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ते दोघं गुन्हा घडवून आणायचे. विकास हा ATM मशीनमधून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी आतल्या बाजूनं चिकटपट्टी चिटकवायचा. एखादा ग्राहक आला की व्यवहार व्हायचा, पण पैसेच बाहेर यायचे नाहीत. पैसे न आल्यानं ग्राहक एकदा का बाहेर पडला की हे दोघं आत जायचे. चिकटपट्टीला अडकलेले पैसे घेऊन ते पसार व्हायचे. एकदा ही ट्रिक यशस्वी झाली आणि त्यानंतर दोघंही मुंबईत ठिकठिकाणी अशीच फसवणूक करू लागले. पोलिसांनी या घटनेची दखल घेत CCTV फुटेज तपासले आणि यात हे दोघंही संशयास्पद हालचालींमुळे रडारवर आले. मग पोलिसांनी एका ATM बाहेर व्यवस्थित फिल्डिंग लावून चंदन आणि विकास याला ताब्यात घेतलं. आता दोघांचीही चौकशी सुरू असून दोघांनी याआधी केलेल्या सर्व गुन्ह्यांची उकल होणार आहे. मुंबईतील अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमत मुंबईचं पेज लाईक करा. धन्यवाद.